लक्षवेधी चर्चेमध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्राचार्य प्रकाश भांगरस सर, जे ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। गेली अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा येत आहेत। काही दिवसांपूर्वी न्यायालयाने देखील निकाल दिला की ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्यात यावा। राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी आरक्षणासंदर्भात आत्तापर्यंत अनेक लढाया लढत आहे। या संदर्भात आपल्याला माहित असेल की देशाच्या व राज्याच्या राजकारणात ओबीसी हा कलीचा मुद्दा ठरलेला आहे। आपण या संदर्भात काय सांगाल? आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्ष साजरा करत आहोत आणि 75 वर्ष साजरा करत असताना सिंहावलोकन केलं असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये जर पहिला उल्लेख काय असेल तर ते ओबीसीच्या 340 या कलमाचा, त्याचबरोबर SC आणि ST यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। या संदर्भात देशाच्या हिताच्या दृष्टीनं देशामध्ये राहणारा जो 52% पिछला वर्ग आहे, जो ओबीसी वर्ग आहे, हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गरजेचा असा वर्ग आहे आणि ह्या वर्गाला 75 वर्षापर्यंत वंचित ठेवणं म्हणजे या देशाची अधोगती करणं अशा प्रकारचा हा प्रकार आहे। आजही 75 वर्षामध्ये ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणासाठी झगडावं लागतं ही शोकांतिका आहे। कष्टकरी शेतकरी या वर्गात मोडणारा हा ओबीसी वर्ग आणि ह्या ओबीसी समाजाची आजची स्थिती जर पाहिली, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या तीनही याच्यामध्ये हा समाज मागासलेला आहे असं चित्र आहे। अनेकविध जातीमध्ये विखुरलेला हा समाज देश पातळीवर जवळजवळ 3,742 जातींमध्ये आणि राज्य पातळीवर जवळजवळ 350 ते 400 जातींमध्ये हा समाज विखुरलेला आहे। वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरला गेला असल्या कारणाने त्यांच्यामध्ये एकता नाही। ओबीसी म्हणून लढणं ही काळाची गरज आहे हे त्यांच्या लक्षात न आल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बबनरावजी तायवाडे साहेब यांनी हे हेरलं आणि त्यांनी सर्व जातींना एक करून त्या ठिकाणी ओबीसी म्हणून आपण जगलं पाहिजे। जातीचा उल्लेख न करता हम ओबीसी है, मी ओबीसी आहे, हम है ओबीसी अशी भूमिका त्यांनी देशभर घेतली। महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी या सगळ्या जाती जमातींना त्या ठिकाणी एकत्र करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून ओबीसीचा लढा सुरू करण्यासाठी त्यांनी 2016 साली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून प्रथमता ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी सुरुवातीला केली। केवळ ओबीसीची जातनिहाय जनगणना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ओबीसीची जातनिहाय जनगणनेमध्ये सगळ्याचं मूळ आहे। जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टींची मागणी करतो तेव्हा कुठलाही समोरून प्रश्न येतो तो पहिला प्रश्न असतो की आपकी संख्या कितनी आहे। खरं म्हणजे संख्येची निश्चिती केवळ जातनिहाय जनगणना न झाल्यामुळं त्या ठिकाणी संख्या निश्चिती नाही आणि संख्या निश्चिती नसल्या कारणाने ओबीसींना जो त्यांचा वाटा आहे तो मिळावा याकरता तशा प्रकारची जी चळवळ आहे तशा प्रकारची त्यांची जी त्यांना जो हिस्सेदारी मिळणं गरजेची आहे ती हिस्सेदारी मिळू शकत नाही। मायावतींनी सुद्धा जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी असं घोषवाक्य घेऊन उत्तर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी सत्ता स्थापित केली। 5 वर्षाच्या सत्ते भोगण्यानंतर सुद्धा तिने त्या ठिकाणी ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला
परंतु केंद्र पातळीवर मात्र तशा प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत आणि मग उत्तर भारतात सुद्धा ती स्थिती आज आपल्याला पाहायला मिळते। आज सर्वच देशांमधील सर्वच नेते अगदी नीतीश कुमार असतील, तेजस्वी यादव असतील, सपाचे अखिलेश यादव असतील आणि आता नुकतेच शरद पवार साहेब यांना सुद्धा जाणीव झालेली आहे की या देशातला 50% वर असणारा जो समाज आहे, जो ओबीसी समाज आहे, या ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याकरता ओबीसी समाजातले हे सगळे नेते आज ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी अग्रेसर त्या ठिकाणी। महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांमध्ये ओबीसी आरक्षणावरून चिखलफेक चालू झालेली आहे। येत्या काही दिवसातच निवडणुका घोषित होणार आहेत, राजकीय पक्षांच्या या भूमिकेबद्दल आपलं काय मत असं? हे बघा, 1990 ला जेव्हा मंडळ आयोग लागू झाला त्यावेळेस केंद्रात सत्ता होती व्ही पी सिंगांनी मंडळ आयोग लागू केला आणि मंडळ आयोग लागू झाल्यानंतर त्यांनी जातनिहाय जनगणना सुद्धा करणार 91 ला अशी घोषणा केली। आता ही जर जातनिहाय जनगणना झाली तर ओबीसीची खऱ्या अर्थाने संख्या निश्चित होईल आणि मंडळ आयोग लागू झाल्या कारणाने पुढची जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये ओबीसींचा समावेश जर झाला तर खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळेल आणि ओबीसींच्या त्या ठिकाणी उन्नतीला त्या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी निर्माण झाला होता। परंतु ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना जे पाठबळ दिलं होतं, पाठिंबा दिला होता, त्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी व्ही पी सिंगांचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टीने मंडळच्या सोबत कमंडळ आणलं आणि कमंडळ आणल्यानंतर जी रथयात्रा आहे ती रथयात्रा अडवण्याच्या कारणावरून त्या ठिकाणी त्यांनी ओबीसीचं याचा पाठिंबा काढून घेतला व्ही पी सिंगाचा आणि सरकार पाडलं। म्हणजे एक लक्षात घ्या की तेच राजकीय पक्ष, हा एक मुद्दा, 90 साली लागू झालेला मंडळ आयोग, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते महाराष्ट्रामध्ये, तो 94 ला लागू झाला महाराष्ट्रामध्ये, केवळ 94 ला लागू झाला नाही तर त्या ठिकाणी 0 बजेट लागून ओबीसींच्या भरती प्रक्रियेत सुद्धा अडथळा निर्माण झाला। प्राध्यापक हरी नरके कुठेतरी बोलले की पुरोगामी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये उशिरा त्या ठिकाणी मंडळ आयोग लागू केला आणि त्यानंतर 0 बजेट लागू केला। म्हणजे आज ही स्थिती आहे। काँग्रेस एवढं वर्ष सत्तेवर आहे, परंतु एवढं वर्ष सत्तेवर असून सुद्धा कालेलकर आयोग सुद्धा 1947 म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालेलकर आयोग त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला की त्या कालेलकर आयोगाच्या शिफारशी लागू करा म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला। ओबीसींसाठी त्यांनी स्वतःच्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला। एवढं सगळं असताना सुद्धा काँग्रेसने सुद्धा त्या ठिकाणी ओबीसींना कालेलकर आयोग लागू होऊ दिला नाही आणि त्यामुळं सुद्धा ओबीसींची पिछेहाट झालेली आहे हे लक्षात त्या ठिकाणी येत आहे। म्हणजे कुठल्याच राजकीय पक्षाला 75 वर्षामध्ये आस्था वाटली नाही आणि या आस्थेपोटी आज राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी मोर्चा आंदोलन करते, ओबीसी आयोग लागू ओबीसी त्या ठिकाणी आरक्षण लागू व्हावं म्हणून। परंतु ज्यावेळेस 2014 ते 2019 भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्राकडं जो डाटा होता, एम्पिरिकल डाटा 2011 ला लागू केलेला, तो 2011 चा एम्पिरिकल डाटा केंद्र सरकारकडं त्या ठिकाणी मागणी करून सुद्धा तो केंद्र सरकारने दिला नाही। केंद्रात सरकार भाजपचं आहे, म्हणजे भाजपला सुद्धा तेवढं सोयसूतक नाही जेणेकरून ओबीसीला आरक्षण मिळावं। म्हणजे ह्या स्थिती समोर आहेत। म्हणजे कुठल्याच राजकीय पक्षाला ओबीसीला आरक्षण मिळावं, ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीची उन्नती व्हावी याचं काही सोयसूतक नाही अशी चिन्ह आज दिसत आहेत। परंतु आज स्थितीला ज्या पद्धतीने ओबीसीमध्ये जनजागृती झाली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांच्या माध्यमातून, त्यामुळे ओबीसीला सत्यस्थिती कळायला लागलेली आहे।
आणि ओबीसीला आपली स्थिती कळायला लागल्या कारणाने राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे आणि मग त्यांना आता वाटू लागलंय की हा ओबीसी वोटर आहे, ओबीसी मतदार आहे, हा आपल्यापासून दूर जातो की काय, आणि या भीतीपोटी राजकीय पक्ष मग त्या प्रत्येक आरक्षणाच्या माध्यमाची क्रेडिट घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. आज मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी लागू झालं आरक्षण, लागू झालं, पण मध्य प्रदेशचं आरक्षण ओबीसीच्या हिताचं किती आणि काय याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सुद्धा डेडिकेटेड आयोग या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी ओबीसींच्या संदर्भातल्या ज्या काही ट्रिपल टेस्टची जी माहिती आहे ती गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि कालच आम्ही त्या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी बाठी आयोगासमोर आमचं म्हणणं मांडलं, आमची निवेदनं दिली, आणि त्या निवेदनांच्या माध्यमातून ओबीसींसाठी काय करणं गरजेचं आहे याचा त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्याचा सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये विशेष करून जात न्याय जनगणना होणं का गरजेचं आहे, ओबीसीची इम्पेरिकल डाटा गोळा करताना तो सुप्रीम कोर्टात टिकेल अशाच प्रकारचा डाटा गोळा करावा आणि तो टिकेल अशा पद्धतीनं तो सादर करण्यात यावा असं ठामपणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर केंद्रामध्ये 243 T आणि D अंतर्गत जे काही अमेंडमेंट करणं गरजेचं आहे ते अमेंडमेंट करण्यासाठी आयोगाने राज्य सरकारला आणि राज्य सरकारने केंद्र सरकारला त्या ठिकाणी सूचित करावं की जेणेकरून ओबीसींना त्या ठिकाणी न्याय मिळू शकेल अशा अनेकविध भूमिका. त्याचबरोबर ओबीसींची आज महाराष्ट्रातली स्थिती काय आहे, कोकण विभागातली स्थिती काय आहे, आज जो मोठा शेतकरी होता तो छोटा झालेला आहे, छोटा शेतकरी होता तो भूमिहीन झालेला आहे, आणि या अवस्थेमुळं ओबीसींची अवस्था अतिशय दयनीय होत चाललेली आहे. आणि ह्या दयनीय झालेल्या समाजाला पुन्हा उभारी द्यायची असेल, त्यांना देशाच्या मूळ प्रवाहात पुन्हा सामावून घ्यायचं असेल तर त्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. आणि ही गरज लक्षात घेऊन राज्य सरकार केंद्र सरकारने त्यांचं जिथं आहे ते प्रतिनिधित्व द्यावं, केवळ संख्येच्या अनुसरून ते द्यावं आणि संख्येला अनुसरून देऊन या ओबीसींची उन्नती करण्यासाठी दोन्ही सरकारने प्रयत्न करावं जेणेकरून त्यांच्या पाठीशी हा ओबीसी समाज राहील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो काही ओबीसीचा रोल आहे तो रोल निभावला जाईल आणि तो मूळ प्रवाहापासून ओबीसी दूर जाणार नाही याची काळजी घ्यावी याकरता आम्ही त्या ठिकाणी कालच्या याच्यामध्ये प्रयत्न केलेला. आपल्या लक्षवेधी चर्चेमधला सर्वात महत्वाचा मुद्दा आणि शेवटचा तो म्हणजे आपण पाहिलं असेल की राजकीय पक्षांमध्ये जे सर्वात महत्वाचे नेते मानले जातात असे शरदजी पवार यांनी कालच एका कार्यक्रमात ओबीसींची जनगणना करा त्याचं सत्य समोर होऊ द्या असं डायरेक्टली केंद्र सरकारला आव्हान दिलंय. गेले अनेक दिवस शांत बसलेले शरद पवार पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका करतायत ओबीसी आरक्षणासंदर्भात, त्यावर तुम्ही काय सांगाल, काय मत आहे तुमचं? खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी कालची जी भूमिका मांडली, शरद पवार साहेबांचं राजकीय आयुष्य जे आहे अजून तेवढं माझं वय सुद्धा नाही. शरद पवार साहेब अतिशय धूर्त राजकारणी आहेत. शरद पवार साहेबांनी काल राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी मंथन शिबिरामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी याकरता त्यांनी त्या ठिकाणी भैयाजी जोशी जे सहकार्यवाह होते त्यांचा दाखला देऊन त्यांनी जर का या देशात जातनिहाय जनगणना झाली तर जातनिहाय जनगणनेमुळं या देशामध्ये हलचल माजेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्याचं उदाहरण देऊन जातनिहाय जनगणना करणं किती गरजेचं आहे आणि त्यासाठी देशात हलचल माजे तरी चालेल एवढी टोकाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी आज त्यांनी काल आपले विचार त्या ठिकाणी प्रकट केले. खरं म्हणजे मी शरद पवार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की आज ते राज्यसभेवर खासदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, माजी कृषी मंत्री आहेत, देशाच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी ते पार पाडत आहेत. आणि त्यांच्या यापूर्वीच्या याच्यामध्ये त्यांनी 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून, 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून, त्याचबरोबर
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाच्या माध्यमातून, महिला आरक्षणाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवर ते ठाम राहून त्यांनी महिला आरक्षण, त्याचबरोबर ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं आरक्षण, या सगळ्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण आजपर्यंत 73व्या घटनादुरुस्ती आणि 74व्या घटनादुरुस्तीपर्यंत पासून मिळत गेलेलं आहे. आज जरी उशिरा का होईना, लेट पण थेट अशी मागणी शरद पवार साहेबांनी आज जात न्याय जनगणना व्हावी ही काल केली आणि त्या केलेल्या याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देशामध्ये त्यांच्याबद्दलचा आदर हा वाढत चाललेला आहे. भले उशिरा का होईना त्यांनी त्या ठिकाणी ही मागणी केलेली असेल, परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये सुद्धा ओबीसींना आरक्षणाची किती गरज आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या त्या वक्तव्यामुळं, त्यांच्या त्या मागणीमुळं देशाच्या राजकारणामध्ये थेट मोदींना आव्हान करून त्यांनी ज्या पद्धतीनं ही मागणी केलेली आहे आणि त्या मागणीचा फायदा आज चांगल्या पद्धतीनं होईल, भले आजच मागणी का केली हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. कदाचित आता काही कुठल्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुका नाहीत, परंतु महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यामुळे कदाचित शरद पवार साहेबांनी अशी भूमिका घेतली असावी अशा प्रकारची टीका सुद्धा विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु त्याही पलीकडे जाऊन 2021 हे साल जे होतं हे जनगणनेचं साल होतं. ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी थेटपणे सांगितलं होतं की 2018 साली की येत्या 2021च्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना केली जाईल, परंतु जेव्हा केव्हा 2019ला सरकार आली, सरकार आल्यानंतर राजनाथ सिंग यांचं खातं बदलून ते संरक्षण खात्यावर गेलं आणि अमित शहाजी हे या ठिकाणी गृहखात्यामध्ये आले आणि जनगणनेचा जो विषय आहे हा गृहखात्याशी निगडीत आहे आणि तो विषय गृहखात्याशी निगडीत असल्या कारणाने ज्यावेळेस जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये व्हायला लागली, त्यावेळेस मात्र ही मागणी झाल्यानंतर या सरकारच्या राज्यमंत्री असणाऱ्या रॉय यांनी, मिश्रा यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका मांडली की ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून त्या ठिकाणी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार नाही ही भूमिका ओबीसींच्या मतावर निवडून आलेल्या या सरकारने घेतल्या कारणाने त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी तोच मुद्दा विचारात घेऊन की अजूनही ओबीसीची जातनिहाय जनगणना झालेली नाही, ओबीसीची ही जनगणना करावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी गृहखात्याने घेतलेली आहे, परंतु ई जनगणनेच्या याच्यामध्ये ओबीसींचा हा कॉलमच नाही. म्हणजे ओबीसींची जनगणना करायची नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि अशा भूमिकेमध्ये शरद पवार जे देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी जी भूमिका घेतलेली आहे, त्याचबरोबर यापूर्वी सुद्धा या राज्याचे अध्यक्ष असणारे विधानसभेचे नानाभाऊ पटोळे यांनी स्वतः भूमिका घेऊन त्या ठिकाणी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे सभापती असताना त्यांनी त्या ठिकाणी ती विधानसभेमध्ये मांडलं आणि केंद्र सरकारला सूचित केलं की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्या ठिकाणी नितीश कुमार जे भारतीय जनता पार्टीचे घटक पक्ष आहेत NDA चे, त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आज देशातल्या या सर्व नेत्यांमधली जी जागृती आहे त्या जागृतीवरून एक लक्षात आलेले आहे की ओबीसी समाज हा पिछडा आहे, मागासवर्गीय आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या तितका अजूनही त्यांना लाभ मिळालेला नाही आणि हा SEBC मध्ये येणारा जो घटक ओबीसी आहे याचं मागासलेपण दूर करायचं असेल तर त्यासाठी कळीचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी आणि ती होणे किती गरजेचं आहे याचं सविस्तर मांडणी शरद पवार साहेबांनी केलेली आहे. शरद पवार साहेबांसहित ज्यांनी ज्यांनी ही मांडणी केलेली आहे
आणि त्या मांडणीचा पाठलाग करून येत्या काळामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना होईल अशी आशा निर्माण झालेली आहे। मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून शरद पवार साहेब, नितीश कुमार, नानाभाऊ पटोळे हे जे काही राजकीय आहेत, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा जी काही महाराष्ट्रभर भूमिका मांडत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि येत्या काळामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना होईल, ओबीसीचं आरक्षण स्थिरस्थावर होईल आणि ओबीसींना पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशा वाटते। धन्यवाद।